गोंदिया जिले के संरक्षक मंत्री और राज्य के खाद्य एवं आपूर्ति मंत्री धर्मराव बाबा आताम इस समय गोंदिया जिले के दौरे पर है और उन्होंने आज गोंदिया जिले के सुदूर नक्सल प्रभावित तालुका देवरी में आधुनिक सुविधाओं वाले एक ग्रामीण अस्पताल के नए भवन का उद्घाटन किया दिलचस्प बात यह है कि इस ग्रामीण अस्पताल का उद्घाटन पहले स्थानीय विधायक सहसराम कोराटे ने खुद किया था लेकिन अब सरकारी नियमों के मुताबिक इस ग्रामीण अस्पताल एस की नई इमारत का उद्घाटन आज पालक मंत्री धर्मराव बाबा आत्राम और लोकसभा सांसद अशोक नेती की मौजूदगी में किया गया जरा जे हल्ला करना पत्रकारांवर किंवा वकिलावर असं प्रकारचं होत असेल तर हे कुठेतरी चुक चुकीचं आहे आणि त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही ते आपलं ते स्वतंत्ररित्या ते बसलेले आहेत आपला त्यांचा अधिकार ते मागत आहेत लोकशाही पद्धतीने ते जे करत आहेत त्यांचं काम ते करत आहेत त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे ते लोक प्रयत्न करतात आणि त्यांचा प्रयत्न ते केला महत्त्वाचं म्हणजे आज मी लोकार्पण करण्याकरता इथे खासदारसाहेबी आले सगळे अधिकारी आले आहेत आणि आज त्याचा उद्घाटनही झालं आणि लोकार्पणही आपण आज केलेलं आहे सगळं जे कमतरता आहे ते कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या पातळीवर जे राहिलेलं काम आहे ते आम्ही पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो ते मला माहीत नाही परंतु हा जे कार्यक्रम असतो शासकीय कार्यक्रम असतो काही राजकीय कार्यक्रम नसते आणि हा शासकीय कार्यक्रम अंतर्गत आपण हा कार्य आज आपण लोकार्पण केलेला आहे एस एन न्यूज लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट